आज आपण पाहतोय की भारत हा एक अतिशय वेगाने विकसित होणारं राष्ट्र झालंय आपण गेल्या नऊ वर्षातली प्रगती बघितली तर अकराव्या क्रमांकावरनं आपली अर्थव्यवस्था जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आता झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पावणे दोनशे वर्ष ज्यांनी आपल्याला लुटून स्वतःची अर्थव्यवस्था मोठी केली त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला देखील आता आम्ही मागे टाकलाय आणि त्यांच्याही पुढे आम्ही गेलोय आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी हे स्पष्टपणे सांगितलंय की दोन हजार तीस सालापर्यंत आम्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणार आहोत आणि आपल्याला दिसतंय जगाच्या पाठीवर भारताकडे प्रचंड आकृष्ट होणारे अशा प्रकारचे उद्योग आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात चीनने जी काही जगाची सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेनला एक प्रकारे फेल केलं नापास केलं त्यावेळी जगामध्ये आता उद्योग कुठे लावला पाहिजे या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार सुरू झालेला आहे आपण पाहतो की जवळपास वीस पंचवीस तीस वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं जवळपास जगाचं तीस पस्तीस टक्के उत्पादन एकट्या चीनने त्या ठिकाणी केलं जगातल्या अमेरिका असेल युरोपियन देश असतील प्रगत सगळ्या राष्ट्रांनी चीनचा फॅक्टरी म्हणून उपयोग केला तिथे इन्व्हेस्टमेंट केली तिथे टेक्नॉलॉजी ते ते आणली सारख्या देशांनी जो प्रगत देश होता या देशाने देखील मोठ्या प्रमाणात आपलं डायव्हेस्टमेंट हे चीनमध्ये केलं पण सगळ्यांच्या लक्षात आता हळूहळू हे आलं की कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे चीनचा व्यवहार राहिला इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या संदर्भात ज्या प्रकारे चीनने रिव्हर्स इंजिनिअरिंग करून सगळे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ब्रीच केले आणि सगळ्या टेक्नॉलॉजीज या कॉपी केल्या आणि जगाच्या लक्षात आलं की आता चीन ही काही सेफ जागा राहिलेली नाही आणि अशा वेळी आता जगात मध्ये सगळे जे उद्योग आहेत हे चीन म्हणून बाहेर पडत आहेत त्यातले काही उद्योग पूर्णपणे बाहेर पडत आहेत काही लोकांनी चायना प्लस वन म्हणजे चायनात तर राहायचं चा पण बाहेर कुठेतरी अजून एखाद्या देशामध्ये आपला उद्योग हा त्या ठिकाणी स्थापित करायचा अशा प्रकारचा विचार सुरू केला आहे आणि मग हा विचार केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही साऊथ ईस्ट एशियन देशामध्ये ते गेले पण आज परिस्थिती अशी आहे की या साऊथ इस्ट एशियन देशांमध्ये एवढं उद्योग समावून घेण्याची परिस्थिती देखील नाही त्यांच्याकडे तेवढं ह्युमन रिसोर्स संसाधन देखील नाही याला पुरेल एवढी वीज निर्मिती देखील ते करू शकत नाही आणि म्हणून आता हे सगळ्या देशांच्या लक्षात आलंय किंवा उद्योगांच्या लक्षात आलंय की याच्या पुढे आपल्याला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड किंवा सप्लाय चेन करता प्रमुख जागा जर कुठली बनवायची असेल तर ती आपल्याला भारत बनवावा लागेल आणि त्यामुळे आज जगातनं मोठ्या प्रमाणात उद्योजक हे भारतामध्ये येत आहेत आणि ज्या प्रकारे जगात विश्वास माननीय मोदीजींनी तयार केलेला आहे आज ज्या प्रकारे जगाच्या पाठीवर भारताची एक प्रतिमा तयार झाली आहे या देशामध्ये लोकशाही आहे या देशात कायद्याचं राज्य आहे या देशामध्ये टॅक्स कंप्लायंट अशा प्रकारची टॅक्स व्यवस्था तयार झालेली आहे आणि आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये आता आपण चीन आणि अमेरिकेला देखील मागे टाकलं आणि जगामध्ये सर्वाधिक डिजिटल ट्रान्झॅक्शन हे भारत करतो आहे आणि त्यामुळे जगाच्या पाठीवरचे उद्योग आज भारतात येत आहेत